नमस्कार। नमस्कार। हे आमचे मित्र सूर्यवंशी, त्यांना आपण GP 5 खडचं मिल्का हे त्यांच्या गाईसाठी दिलेलं होतं। आता जो काही रिझल्ट आहे या GP मिल्काचा तो आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू। तुम्हाला काय काय फरक पडला असेल, हे वापर हे किती तारखेला तुम्ही सुरू केलं? नमस्कार, माझं नाव संजय चंद्रकांत सूर्यवंशी, गाव मसूर कवटे, नवीन कवटे। मी हे प्रॉडक्ट मिल्का हे प्रॉडक्ट 15 दिवसापूर्वी चालू केलं होतं आणि ह्या प्रॉडक्टमुळं मला असा रिझल्ट जाणवला। याच्या अगोदर सेम एकदम म्हणजे पातळ होतं, ते घट स्वरूपात भेटलं। दुसरी गोष्ट, आपल्या गायला SNF आणि फॅटमध्ये बी वाढ झाली आणि जनावरांना चकाकी पण आले म्हणजे जाणवत आहे। तर मला ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट आला। याच्याबरोबर माझ्याकडे एक देशी गाय आहे, तिला पण हा प्रयोग केला, त्याला प्रमाणे एक ह्याच्या निम्म्यानं मी वापरत होतो, पण तिच्यात पण मला काठीमध्ये ह्याच्यात जरा फरक जाणवतो। तर मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे। दुधामध्ये काय? दुधामध्ये एक ऑलरेडी गाय म्हणजे आम्ही अशीच घेतली होती आत्ता 5-6 महिन्यापूर्वी, म्हणजे मुळात पहिलीच वेळ आलेली होती, तरी सुद्धा मला 1/2 लिटर 1/4 लिटर वाढल्यात जाणवते। फॅटमध्ये मी फरक पडला, पहिला 5-2, 5-3 फॅट होते, आता 6 च्या पुढे आहे, 6-3, 6-4, 6-5, SNF 9 च्या पुढे आहे। ह्याच्या अगोदर 7-3, 7-4 असा SNF होता। मग आता तुम्ही आपले इतर शेतकऱ्यांना काय सांगाल, म्हणजे आपल्या प्रोडक्ट सांगाल? त्यांनी वापरून बघितलंच पाहिजे, कारण शेवटी रिझल्ट हा वापरल्याशिवाय कळणारच ना, एवढंच मी सांगेन। थँक्यू, धन्यवाद। तुम्ही आमच्या कंपनीला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। थँक्यू।